subscribe now and press the bell icon. Never miss an update. राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा। भुसावळ शहरात एक हात मदतीचा माणुसकी धर्माचा याचे सामाजिक भान जपून रोटरी क्लब अध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली जय गणेश फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयलच्या संयुक्त विद्यमानातून नाममात्र शुल्क 100 रुपये प्रतिदिवस या दराने जय गणेश कोविड केअर सेंटर हे कोरोना रुग्णांच्या सेवेत आजपासून सुरू करण्यात आले आहे। शहरातील जामनेर रोड वरील म्युनिसिपल हायस्कूल येथे अत्यंत अल्प दरामध्ये सुरू करण्यात आलेल्या जय गणेश कोविड केअर सेंटरच्या भुसावळ डीवायएसपी सोमनाथ वाकसवळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, व्यापारी संघ जिल्हा अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, पीजीडी रोटरीचे राजू शर्मा यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले। यावेळी व्यासपीठावरती जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक गणेश हेगडे, विद्यमान अध्यक्ष धीरज धांडे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सचिव तुषार झांबरे, रोटरी रॉयलचे सचिव राजेंद्र यावलकर यांसह उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। भुसावळ शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, प्रशासनावरती पडणारा ताण, आजच्या न परवडणाऱ्या वैद्यकीय उपचारांमुळे होम क्वारंटाईन होत असलेल्या रुग्णांचे हाल, स्मशानभूमीतील दिवसागणित वाढत असलेले मैतांचे अग्निदाह, सर्वसामान्यांची उडणारी तारांबळ आणि कोरोना रुग्णांपासून झपाट्याने वाढणारा संसर्ग आदी भयावह आणि काळजाचा थरका पुरवणारी सद्यस्थिती लक्षात घेऊन एक पाऊल स्वतःहून पुढे सरसावत जय गणेश फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयलच्या वतीने जनसेवा हितार्थ जय गणेश कोविड सेंटर हे सुरू झाले आहे। जय गणेश कोविड केअर सेंटर मध्ये डॉक्टर निखिल पाटील हे वैद्यकीय सेवा देणार असून त्यांना डॉक्टर अभय कोटेजा आणि पूर्वा नेमाडे हे सहाय्य करणार आहे। या कोविड केअर सेंटरची खासियत म्हणजे या सेंटर मध्ये विलगीकरण कक्षासह साफसफाई, स्वच्छता, तसेच प्रत्येक दिवशी रुग्णाचे बेडवरील बेडशीट बदलवणे, 24 तास लाईट, स्वच्छ पाणी पुरवठा आदी पूरक सर्व सेवा रुग्णांना दिली जाणार आहे। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या सेवा सुविधा या पुरविल्या जाणार असून यामध्ये मानसिक समुपदेशन, योगासने, उपचारासाठी तज्ज्ञ आणि बौद्धिक कौशल्य असलेल्या डॉक्टरांचे मार्गदर्शन हे देण्यात येणार आहे। याबरोबरच कोरोना रुग्णांना आपल्या स्वतःच्या घराप्रमाणे घरगुती सर्व सेवा मिळणार असून त्यात 2 वेळचा चहा, 1 वेळ नाश्ता, 2 वेळचे जेवण, कोंबडीची अंडी, रात्री हळदीचे दूध, टूथपेस्ट, ब्रश, साबण, तेल, कंगवा, जेवणासाठी ताट, वाटी, ग्लास, सॅनिटायझर आणि मास्क आदी सर्व सुविधा या देखील पुरविल्या जाणार आहे। भुसावळ शहरामध्ये समाज हितासाठी समर्पित असलेल्या जय गणेश फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सने जनसेवा हितार्थ हे पाऊल उचलले असून तेव्हा आपल्या घरातील परिसरातील कोणी व्यक्ती कोरोना रुग्ण आढळल्यास त्यांना तात्काळ जय गणेश कोविड केअर सेंटरला दाखल करा, आपला परिसर, आपले शहर कोरोना मुक्त करूया असा संकल्प मनाशी बाळगत भुसावळकरांना आवाहन केले आहे। होंगे कामयाब, होंगे कामयाब, हम होंगे।
आज भुसावळ शहराचा आकडा पाहिला, जिल्ह्याचा आकडा पाहिला, कोरोनाचा वाढून राहिलेला आहे आणि त्या माध्यमातून जय गणेश फाउंडेशनने 100 रुपयांमध्ये हे कोविड सेंटर सुरू केलेलं, काय सांगाल? रुग्णांची संख्या किती जरी वाढली तरी पण आपल्या इथं रोटरी क्लब, गणेश जय गणेश फाउंडेशन सारखी अशी कितीतरी लोक आहेत की जे पुढाकार घेऊन गरीब रुग्णांसाठी काम करत आहेत. आज खरंच एक गर्वाची बाब आहे भुसावळकरांसाठी की म्युन्सिपल शाळेमध्ये जय गणेश फाउंडेशन आणि रोटरी क्लबच्या विद्यमानांनी माननीय उमेजी नेमाडे यांनी खूप मोठा पुढाकार घेऊन खूप सुंदर व सुसज्ज असं कोविड केअर सेंटर आपल्या शाळेमध्ये निःशुल्क म्हणजे एक नॉमिनल 100 रुपये दरामध्ये सुरुवात केलेली आहे. आणि खरंच की असे जोपर्यंत कोविड योद्धे आपल्या इथे आहेत भुसावळकरांना खरंच कोणत्याही बाबतीत चिंता करण्याची गरज पडणार नाही. मोठ्या प्रमाणात कोरोना पेशंटची संख्या वाढत आहे आणि त्या तुलनेमध्ये सोयी सुविधांवर किंवा आरोग्य विभागावर ताण येतो आहे व पेशंट्सला उपचार मिळताना काही अंशी अडचणी येत आहेत. आणि आपल्या भुसावळमध्ये नगरपालिका असेल, पोलीस विभाग असेल, महसूल विभाग असेल, कोरोनाची संख्या, कोरोनाग्रस्तांची संख्या कमी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि त्याला जोडूनच आज भुसावळ शहरामध्ये रोटरी क्लब, भुसावळ रॉयल्स त्याचप्रमाणे जय गणेश फाउंडेशनच्या वतीनं हे जय गणेश CCC सुरू झालेलं आहे. आणि मला वाटतं ते नक्कीच आपल्या भुसावळकरांना चांगली सेवा देईल आणि कोविड कालावधीमध्ये भुसावळ शहरातील जो काही पॉझिटिव्हिटी रेट आहे तो घटवण्यासाठी नक्कीच या सेंटरची आपल्याला मदत होईल. ज्याला कोरोना नाही चांगला आहे तो पण धास्तीखाली जगतो आहे, त्याला असं वाटतं की जर मला कोरोना झाला तर मला ॲडमिट कसं होईल, कारण सरकारी जागा मिळत नाही आणि खाजगी रुग्णालयाचे खर्च तो करू शकत नाही. अशा वेळेला ही सोय उमेश भाऊ नेमाडेंनी रोटरी क्लब आणि गणेश फाउंडेशन मार्फत करून दिली आहे. याच्यामुळे तो निश्चिंत होऊन जगेल की बाबा मला कोरोना झाला तर मला कमीत कमी ॲडमिट व्हायला सोय आहे. याबद्दल यांच्या प्रोजेक्टला खूप खूप शुभेच्छा. अनेक तळमळ आपल्यामध्ये होती आणि आज या फाउंडेशनच्या माध्यमातून ते साकारलेली, आज काय सांगाल? कोरोनाच्या महामारीमध्ये ह्या दुसऱ्या लाटेत आम्ही फार जोडून पाहिलं की प्रत्येक घराघरामध्ये हा कोरोना पोहोचला आहे आणि अशा वेळी कोरोना रुग्णालय तर आहेच पण त्या ठिकाणी प्रत्येक माणूस जाऊ शकत नाही. सामान्य माणसाला या मागील 1-1.5 वर्षामध्ये घर खर्चाला अडचणी येत आहेत, मग त्याला कोरोना झाला तर तो घरात दडून बसतो आणि घरात दडून बसल्याच्या नंतर त्याच्याने घरातील सर्वांना तो कोरोना होतो, म्हणजे त्या कोरोनाचा स्प्रेड होतो आणि मग तो जसा जसा समाजात वावरतो तशी तशी रुग्णसंख्या वाढते. याचा जय गणेश फाउंडेशन आणि रोटरी रॉयल्स यांनी विचार केला आणि आपण काहीतरी काम केलं पाहिजे, कारण कोरोना हा मला असं वाटतं की जसा स्वातंत्र्य लढा पूर्वी काही लोकांनी लढला तसा ह्या कोरोनाशी सुद्धा आम्ही लढतोय आणि त्यात आम्हाला विजय प्राप्त करायचा आहे. आणि म्हणून जय गणेश फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स यांनी संयुक्तिकरित्या समाजाचं भान ठेवत समाजासाठी काही करायचं म्हणून या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने ही शाळा आम्हाला या ठिकाणी मिळाली आणि म्हणून आम्ही या ठिकाणी अतिशय निःशुल्क दरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांना अतिशय खेळीमळीच्या वातावरणात सकाळी योगासने, मानसोपचार केंद्रामध्ये जशी आपल्याला शिकवणूक होते ते 2 वेळचा चहा, 2 वेळेला जेवण, नाश्ता, रात्रीला दूध, असेच अतिशय चांगलं जसं घरी असतं तसंच वातावरण त्याला वाटलं पाहिजे, कारण धास्ती निर्माण झाली तर ती फार लवकर या कोरोनामध्ये आपल्याला तो देवाघरी नेण्यात नेतोय अशी वातावरण आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी हे समाज हितासाठी समर्पित काम केलेलं आहे. सध्या आम्ही या ठिकाणी 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि ती 50 ची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे. औषधे आणि जे काही लागेल ते आम्ही फ्री ऑफ चार्ज देणार आहोत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर प्राथमिक जे करावं लागतं ते सगळं आम्ही या ठिकाणी निःशुल्क करणार आहोत. ऑक्सिजनची व्यवस्था आहे, परंतु तो पेशंट घेताना त्याचा ऑक्सिजन तपासून तो कंट्रोलमध्ये असला तर त्याला घेणार आणि इथे उपचार करताना त्याला त्याची आवश्यकता भासली तर ती व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली. ठीक. अल्लाह तेरा है एहसान, रोजे नमाजें और कुरान है ये सब रूहे ईमान, नूरे रमजान.
Right now and press the bell icon. Never miss an update.